यजसा टिकेला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड हवा आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतूक वाटे झाले आवेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे किंवा तेने गुणे आता निशिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका मने मुक्ती परनिले नोवरी आता दिवस चारी खिळी मेळी आता निशिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया समचरण सरोजम सांदुनीलांबुदाभम जगननेतपाणि मंडनम मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरम कंजनीत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभयदां जाड्यांधकारापह हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकूमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन जय जय नवलकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखनचोर जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला दे अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी दिनमाते महाराष्ट्र भूषण देऊ निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठ भूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा आपल्या साधनाचा शेवट झाल्याच्या नंतर साध्याच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत तुकाराम महाराज पोहोचले आणि ते साध्य मिळाल्याच्या नंतर महाराजांना जी अनुभूती आली ती अनुभूती महाराज या अभंगामध्ये मांडतायत. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र महादेवनगर देशवंडी या आपल्या गावामध्ये कैलासवासी विष्णुपंत कचरू कापडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे बंधू त्यांच्या पत्नी त्यांचे सुपुत्र या सर्व परिवारांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे सर्व आयोजक हा परिवार या परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी पेटी मास्तर साऊंड सिस्टीम शूटिंगवाले दादा आणि श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. लीला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. मी जीवनामध्ये जो अट्टहास केला प्रयत्न केला भक्ती केली परमार्थ केली साधना केली या जगाचा त्रास मी जो सहन केला तो या दिवसासाठी केला. कोणत्या दिवसासाठी? जगाचा त्रास सहन हा शेवटचा दिवस चांगला व्हावा याच्याकरता सहन करावा लागतो. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवट कोणता? शेवट जन्म मरणाचा का शेवट परमार्थाचा का शेवट आयुष्याचा का शेवट साधनेचा नेमका शेवट कोणता? मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. हा मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह संसारे खल दुस्तारी कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते पुन्हा जन्मादेन पुन्हा मरण हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला शेवट नाही. शेवट हा मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. ना उपजेते नाशे नाशेते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानि संयाती नवानि देही जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. ऐकताय ना सर्व? लक्ष द्या बघा माझ्याकडे. आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. बरोबर आहे? आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. माझ्याकडे लक्ष द्या. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे. रात्री संतोष भाऊ मी तुमच्याकडे आलो आता असा फेटा घालूनच आलो होतो का? नाही, लुंगी घातलं टी शर्ट घातलं तो झोपायचा ड्रेस तो. बरोबर?
कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा, शेतात काम करायचा ड्रेस, मन हलवा जरा फ्रेश राहा बोलत चला, शेतात काम करायचा ड्रेस, द्राक्षाला फवारणी करायचं असेल तर तिथंच काढून ठेवलेला असतो, तिथं गेल्यावर घालायचा आणि पुन्हा तिथंच काम झालं की काढून ठेवायचा, तो ड्रेस वेगळा. पाहुण्याकडे जायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचं असेल तर त्याच्यापेक्षा चांगला. हां, मुलगी पाहायला जायचं असेल तर बुटं एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं, हुंडा आल्यावर देईल अशा आश्वासनानं जावं लागतं, बरोबर. तो ड्रेस वेगळा. माणूस जसा कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. एकच माणूस अनेक कपड्यामध्ये आपल्याला जसा पाहायला मिळतो तसं हे शरीर सोडल्याच्या नंतर पुढच्या शरीरामध्ये तो आत्मा आपल्याला पाहायला मिळतो. जाणकार लोकाला माझं बोलणं कळेल. जाते नाही कोई दुनिया से दूर चलके, जाते नाही कोई दुनिया से दूर चलके, मिलते हे सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो आत्मा तसा शरीर बदलून भेटतो, म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट नाही. कशाला म्हणतात शेवट? साधन संपावं आणि साध्य मिळावं हा माणसाच्या जीवनातला शेवट आहे. मग महाराजाचा शेवट काय? आपण या नरदेहाला आलो, आपलं साधन आहे भक्ती आणि साध्य आहे परमात्मा. तो जगाचा मालक आपल्याला ज्या दिवशी भेटला त्या दिवशी बघा, त्या दिवशी माणसाच्या जीवनातला आयुष्याचा शेवट झाला. म्हणून महाराज म्हणतात तो माझ्या साधनेचा शेवट झाला आणि मी साध्याच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचलो. माणसं कुठं बसवायची हे देवाच्या हातात. मंडपाच्या बाहेरची आलीच नसते मी म्हणलो असतो तर या मंडपात. आता येऊन बसले विठ्ठला विठ्ठल. महाराज म्हणतात माझं साध्य मला मिळालं, माझ्या साधनाचा शेवट झाला, मी माझ्या साध्याच्या साध्याच्या परिपूर्ण अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचलो आणि म्हणून मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटरिया धावा तृष्णेची. माणूस निश्चिंत झाला हे कधी कळतं? माझ्यासाठी एक छत्री घेऊन या तेव्हा मी निश्चिंत होईल. माझं साध्य मला मिळालं आणि माझा शेवट गोड झाला, इथपर्यंत आपण आलो. माझा शेवट गोड झाला आणि माझा शेवट गोड झाल्याच्या नंतर बघा मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. माणूस निश्चिंत झाला हे कधी कळतं? त्याच्या जीवनातली धावाधाव थांबावी. खुंटली या धावा तृष्णेची या. महाराज म्हणतात माझ्या जीवनात कोणती धावाधाव राहिलेली नाही. खुंटणे म्हणजे थांबणे, धावाधाव म्हणजे पळापळ, तृष्णा तहान माझ्या जीवनात राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कोई लोकेशनाशी ग्रसित आहे, तो कोई वित्तेशनाशी ग्रसित आहे. बघा कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे. बघा माझ्याकडे जरा लक्ष द्या. कुणाला नाव कमवावं ही तरी तहान आहे तर कुणाला पैसा कमवावा ही तरी तहान आहे. कीर्तनकाराला दोन्ही बी असतात, नावही व्हावं पैसाही मिळावा. एखादा कीर्तनकार जर पैसे कीर्तनाचे ठरून घेत नसेल तर समजायचं त्याला नावाची तहान आहे, तो वैराग्यवान नाही हा, त्याला नावाची तहान. एखादा पैसा मिळत असेल तर समजायचं त्याला पैशाची तहान आहे. थोड्या गुंड्या उघड्या ठेवल्या म्हणजे लगेच वैराग्य मूर्ती लावायचं नाही हा, गुंड्या लावायची अक्कल बी नसू शकते हाही अर्थ आहे. माझं बोलणं लक्षात घ्या. थोड्या कपड्याची इस्त्री नाही केली की विदेही महात्मा म्हणण्याची अजिबात गरज नाही. वैराग्याच्या व्याख्या फार वेगळ्या आहे महाराज. वैराग्य एवढं सोपं नाही हा. आपण कुणालाही विधी महात्मा म्हणतो, कोणालाही वैराग्य मूर्ती म्हणतो, कुणाला आपण काय म्हणून मोकळे होतो, आपला आपल्या मनावर आहे आपल्याला कुणाला काय पदवी द्यायची. वैराग्याची व्याख्या सांगेल मी तुम्हाला. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. इहलोकातले तर भोग सोडायचे, माझ्याकडे जरा लक्ष द्या. इहलोकातले भोग तर सोडायचे पण परलोकातले सुद्धा भोग सोडायचे. आणि भोग सोडायचे म्हणजे असे नाही, अनुकूल असले पाहिजे आणि मग सुटले पाहिजे. याला म्हणतात वैराग्य. वैराग्याच्या व्याख्या एवढ्या सोपा नाही महाराज. नो हे वैराग्य सोपा रे. म्हणतात ना वैराग्याच्या गोष्टी आता फक्त कानानं ऐकायच्या. अतिशय सोपं सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा. मग आता निश्चिंतीने आपल्या प्रत्येकाला कशाची ना कशाची तहान आहे. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात कोणतीच तहान नाही. खुंटली या धावा तृष्णेची. लोक म्हणले महाराज ही क्रांती तुमच्या जीवनात घडली ती कशाने घडली? महाराज म्हणले मला सुद्धा कौतुक वाटतं. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती माझ्या जीवनात केली. काय क्रांती केली बघा. ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आता आमची बायको झाली. कवतुक वाटे झाली या वेचाचे. काय क्रांती? माझा शेवट गोड झाला, मी निश्चिंत झालो, माझी धावाधाव थांबली, माझ्या जीवनात कोणती तहान राहिलेली नाही. आणि म्हणून माझ्या जीवनात ही जी क्रांती झाली
ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आता आमची बायको झाली. तू का म्हणे मुक्ती पर निली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. मुक्ती आता आमची बायको झाली म्हणून चारी दिवस खेळी मिळी, याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले दोन दिवस महत्वाचे असतात बघा, एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. थोडासा आवाज द्या. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस हा निश्चितच मिळत असतो. हा, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. मला मला काय सांगायचं लक्षात ठेवा, जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्या दिवशीपासून काळ त्याच्यावर टपून बसलेला असतो, बरं का. जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. पण येण्याचा एक दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि जाण्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. काय येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे बघा, ज्या दिवशी आपण या जगात आलो ना, जब कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो की हम हसे और जग रोए. जाताना माणसाने असं जावं, आपण असं जावं, जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी माणसाला जाण्याचा दिवस मिळालेला आहे. येण्याचा जाण्याचा दिवस प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण जाणं कुणासारखं असावं. एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा, एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. एकीकडे धृतराष्ट्राचा शेवट बघा, एकीकडे तुकोबारायांचा शेवट बघा. मग तुम्ही ठरवा आपला शेवट धृतराष्ट्रासारखा व्हावा का तुकाराम महाराजासारखा व्हावा. महाभारताचा प्रसंग जर आपण डोळ्यासमोर आणला तर भारताचा एका काळचा सम्राट असणारा धृतराष्ट्र, जरा लक्ष द्या माझ्याकडे, भारताचा एका काळचा सम्राट असणारा धृतराष्ट्र, मुलं म्हणसाल शंभर चक्रवर्ती, राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार, एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र. संजयाच्या मुखातून 700 श्लोकाची गीता ज्याला घरी बसल्या बसल्या ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात थोडा सुद्धा बदल झाला नाही तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्रच होता. हा, माणसं कीर्तन ऐकतात पण बदलत नाही. बदलणं फार गरजेचं आहे. परिवर्तन होत नसेल तर आपल्या कीर्तन ऐकण्याला काही अर्थ नाही. लक्षात ठेवा बघा मला काय सांगायचं. आपण एका त्याच्या कपाळाला गंध बघावा आपल्याला वाटतो सज्जन माणूस आहे. ऐकते ना सर्व, माना हलवा बरं. हां, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणू, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ती रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता, त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आजा देश बदलावा असं वाटत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला महाराज, तो लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पाणपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार लोक आहेत. मंदिराच्या बाहेर सूचना लिहाव्या लागतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका, ही आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. ऐका, एकटे राजकारणीच लोक भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. मी एखाद्या नेत्याच्या कार्यक्रमात बोलत नाही तरी सुद्धा हा विषय गरजेचा वाटतो मला. एकटे राजकारणी लोक भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. बोलत चला, दुधात पाणी टाकणं हा भ्रष्टाचार नाही का. बोला 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 बोला. आपण टाकत नाही का, टाकतो. म्हणजे आपल्या अवकातीनं आपण देशाला हातभार लावतो का. नाही लावतो ना महाराज, आपल्या अवकातीनं आपण बी देशाला हातभार लावतो. हमारा बस चले तो और हम और भी कुछ करते, बरोबर. आपले हात पोचत नाही म्हणून आपण थांबलेले आहेत. आपण सज्ज नाही म्हणून आपण थांबलेलो नाही महाराज, एवढं लक्षात ठेवा बघा. 18 तारखेला आमचं लोकसभेचं मतदान झालं, लक्ष द्या. आणि एक माझ्या समोर मतदान केंद्रात गेलं आणि ते वोटिंग मशीन जवळ उभा राहिलं. बराच वेळ त्या बूथवर उभं राहिल्यानंतर त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, हो जरा लक्ष दिलं तर कळेल ना, किती वेळ उभं राहा आता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवण. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. बुराज देख न मै चला तो बुरा न मिलिया कोय, जरा लक्ष द्या माझं. जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोय. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे तेव्हा स्वतःकडे पाहायची वेळ आली आणि मग कळला, अरे माझ्या एवढ्या जगात कोणी वाईट नाही. सांगू तुम्हाला, कधीतरी स्वतःचं निरीक्षण परीक्षण करा. दुसऱ्याकडे एक बोट करत असताना 3 बोट आपल्याला पण विचारत असतात की तू कसा आहे. पहिलं आपण आपलं पाहिलं पाहिजे ना. मी उलट सांगेल बघा, कोणाला कोण्या महाराजाच्या पाया पडू नका, कोण्या बाईच्या पाया पडू नका, कोण्या बुवाच्याही पाया पडू नका, कोण्या देवाच्याही पाया पडू नका, कोणाच्याच पाया पडू नका. चला थोडा वेळ राग येईल माझा तुम्हाला, येऊ द्या. रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या पाया पडा, पण पाया पडायच्या अगोदर आपण आपलं तपासा, मी पाया पडायच्या लायकीचा आहे का. जीवन सुधरायला वेळ लागणार नाही महाराज, कारण आपलं मन आपल्याला साक्ष देत ना आपण कसे आहोत. आपण हे बघा, आपण दुसऱ्याच्या जीवनावर बोलत असताना वकील होऊन बोलतो,
पण तोच प्रसंग स्वतःच्या जीवनावर आला तर जज होऊन फैसला देतो असा आपला स्वभाव आहे. विठाला विठाला एवढी गीता ऐकून सुद्धा धृतराष्ट्राच्या जीवनात बदल झाला नाही, बदलत नाहीत माणसं. लक्षात ठेवा, महाभारताचा नायक भीम होता, एकट्या भीमानं 100 कौरवाला मारलं, नंतर हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्याच्या नंतर धृतराष्ट्राला पांडवाने आपल्या घरी आणलं, धृतराष्ट्राची सेवा करायला लागली. पण धृतराष्ट्राला खरा त्रास दिला तो कुणी? भीमाने. धृतराष्ट्र जेव्हा बसला का, भीमाने यायचं गदा घेऊन आणि म्हणायचं, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकडावर तुला जगावं लागेल. बघा बरं काय भीमाचं बोलणं आहे, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागायला लागलं. अरे आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जसं जड नाही तसं तुला सांभाळणं आम्हाला जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो तुला एक दोन खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. हे बोलणं आजच्या कीर्तनकाराला नाही खावं लागलं, हे भारताच्या सम्राटाला ज्याचे 100 पोर होते त्याला हे बोलणं ऐकावं लागलं शेवटच्या क्षणाला. बरोबर आहे, लक्षात ठेवा. बघा, बोलण्याला माणूस कंटाळत असतो आणि या बोलण्याला एक दिवस धृतराष्ट्र कंटाळला. बोलणं आलं पाहिजे माणसाला. बघा, बोलण्यामुळेच होतं जे काही घडतं, ते बोलण्यामुळेच घडतं. बरोबर आहे का? एवढं महाभारत बोलण्यामुळेच घडलं ना. भाऊ भावापासून दुरावल्या जातो बोलण्यामुळेच ना. सासू सुनेचं भांडण बोलण्यामुळं ना. नवरा बायकोचं भांडण बोलण्यामुळंच ना. महाराजाचं आणि टाळकऱ्याचं भांडण बोलण्यामुळंच ना. बरोबर आहे का? हे सगळं घडलं बोलण्यामुळं. बरोबर आहे का नाही? मला सांगा म्हणून माऊली म्हणतात, बोलतानी कसं बोला? साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं बोला, साच म्हणजे खरं बोला, मितुलं म्हणजे थोडं बोला. आपण बोलत असताना लोकांनी फक्त दगडच फेकून आणले पाहिजे असं बोला. बरोबर का? नाही, लोकांनी आपलं ऐकत राहावं असं बोलणं माणसाचं असं बोलणं येत नाही काही काही लोकांना. बघा, बोलण्यामध्ये माणसं दरिद्री असतात. अरे ज्याला बोलणं आलं त्यानं जग जिंकलं. बोलण्यानं पंतप्रधान होता येतो, अजून काय व्हायचं राहिलं? बोल, माझं बोलणं कळलं? बोलण्यानं तुम्हाला जग जिंकता येतं. आज माऊली आपल्यामध्ये शिल्लक आहे बोलण्यामुळेच आहेत ना. काय पाहिले का आपण माऊली कसे आहेत? नाही, ज्ञानेश्वरीवरून कळतं माऊली कसे आहेत. गाथा वाचल्यानंतर कळतं तुकोबाराय कसे आहेत. अरे भगवान बाबाचं चरित्र वाचल्यानंतर कळतं भगवान बाबा कसे आहेत. नाहीत आपण डोळ्यानं पाहिले का भगवान बाबा? आपण पाहिले नाही ना महाराज. बोलण्यानं माणसं आहे जगात शिल्लक आहेत. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. बोलणं यावं, काही लोकांना बोलणं कळत नाही. बघा, मी आजारी बसलो पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या, म्हणे महाराज काय झालं? म्हणलं येऊळू नको, आहे मी अजून. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीनं म्हणायचं माय 100 पुढं वाटतंय ताप. दुसरी म्हणे अंगाला हात सुद्या लावू देना. म्हणलं मग लावू नको, लांब उभी राह. ते बी जमाना एक बिचारी लांब उभी राहील. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला आणि सांगून सांगून मनस्ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर, 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली मी जगला असं तर बोल ना. बोलणं येत नाही काही लोकांना. काही माणसं बोलतानी बोलून नाश करतात, जेवतानी बोलून नाश करतात. काही माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकोला म्हणतात अय वाढ वाढ बाबाला आणखी 8 दिवस वाढता येईल, पुन्हा भेटत नसतंय वाढ. तू एवढा हलकर समजला बाबाला, 100 रुपया जेवण भेट. काय उपकार करायलेत माणसं कळत नाही. बोलण्यानं हे जग ना आपल्याला जवळ करता येतं आणि बोलण्यानंच्या जगाला दूर करता येतं. लक्षात ठेवा, भीमाचा तेवढाच प्रॉब्लेम, भीमाला बोलायचं जमत. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. ऐका, ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आपोआप आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा, थोडासा आवाज द्या, दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. माझ्याकडे लक्ष द्या, चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. आगीत जळून ज्याला मरावं लागलं त्याच्याकडे चक्रवर्ती राज्य. चटके लागून ज्याचं जीवन संपलं त्याला 100 पोर. माऊली म्हणतात जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुसशी काही. मरणाच्या अगोदर एवढ्या भयानक यातना धृतराष्ट्राला सहन कराव्या लागल्या. मेल्यानंतरची त्याची गती काय असेल महाराज लक्षात ठेवा. हे एका भारताच्या सम्राटाचा शेवट तुम्ही पाहिलाय, या उलट तुकाराम महाराजांचा शेवट बघा आणि मग तुम्ही अनुभवा की आपला शेवट तुकाराम महाराजासारखा झाला पाहिजे का धृतराष्ट्रासारखा झाला पाहिजे. मी सांगेल बघा तुम्हाला, ऐका. एकीकडे धृतराष्ट्राचा शेवट आपण पाहिला चटके लागून झाला आणि तुकाराम महाराजांचा शेवट बघा. तुकाराम महाराज चक्रवर्ती राजे नव्हते, तुकाराम महाराज भारताचे सम्राट नव्हते, तुकाराम महाराजाला 100 पोरही नव्हती. तुकाराम महाराजांना 42 वर्ष या समाजात राहिले आणि 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काहीच पाहिलं नाही. तुकाराम महाराजांना समाजाचं काहीच वाईट केलं नव्हतं. विनायक दादा,
तरी भी समाजानं तुकाराम महाराजाला त्रासच दिला. आजपर्यंत एकही संत असा झाला नाही का त्याला तासाशिव संतत्व मिळालं. महाराज त्रासाशिवाय संत झाले असं एकही उदाहरण आपल्याला आजपर्यंत सापडणार नाही. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजाला एवढा त्रास झाला ना, सांगू. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्यानं काठीने मारलं. पण ज्या मंबाजी गोसाव्यानं काठीने मारलं ना, त्याचे हातपाय दाबायला तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात. आणि लोक ह्या अपेक्षा आमच्याकडून ठेवतात. आम्ही घरी येऊ पण हातपाय दाबाय नाही, गळा दाबाय. आम्ही काय तुकाराम महाराज का? तो लोक म्हणतात तुकाराम महाराज का तुमच्यासारखे होते का? अरे तुम्हाला कधी कळावं आम्ही तुकाराम महाराजासारखे नाही? कळलं पाहिजे ना. तुकाराम महाराज एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला असता तर गळ्यात माळ बी राहिली असती का? नाही, शंका आहे. तुकाराम महाराजापेक्षा एक टक्का सुद्धा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आज देऊन देऊन लोक आपल्याला किती त्रास देतात प्रकाश महाराज, हजाराचा नाही तर 2000 याच्यापेक्षा त्रास काय? याच्यापेक्षा कोणता त्रास आहे? बोला विठाला. त्रास आपल्या जीवनात दुसरा कोणताच नाही महाराज, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा एवढा रागराग केला लोकांनी, म्हणतात ना कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, आता मजबीक कोण घाली, आता मजबीक कोण घाली, आता मजबीक कोण घाली, आता मजबीक कोण घाली, काय खावे आम्ही कोणीकडे जावे, काय खावे आम्ही कोणीकडे जावे, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजांचा रागराग केला. महाराज म्हणाले काय खावे आम्ही कोणीकडे जावे, आमचं काय काय खावे आम्ही कुठं कुठं जावे. किती फरक आहे बघा, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजाला एवढा त्रास झाला. उकळतं पाणी शिवबा कासाराच्या पत्नीनं तुकाराम महाराजांच्या अंगावर अंगाचा दाह होतो, भगवंताचा धावा करतात. अजळे माझी काया लागला बोनवा, जळे माझी काया लागला बोनवा, धावर केशवा माय बापा, धावर केशवा माय बापा. पांडुरंगाचा धावा करतात. एवढा त्रास तुकाराम महाराजांनी भोगला. ऐका, एक दिवस या त्रासाला तुकाराम महाराज कंटाळले. कधीतरी माणूस कंटाळत असतो एखाद्या निर्णयावर, आणि मग एखादी गोष्ट सारखीच आपल्या समोर येत असेल तर माणसाला त्याचा कंटाळा येतो. आणि कंटाळा आला की माणसाला हे जीवन सुद्धा नको नकोसं वाटतं. माणसं आत्महत्या का करतात? त्यांना शरीर प्रिय नाही म्हणून का? नाही 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 नाही, शरीर कुणाला प्रिय नाही महाराज. माणसं आत्महत्या करतात एखाद्या गोष्टीचा सातत्याने त्रास झाला की माणसं आत्महत्येला प्रवृत्त होतात. तुकाराम महाराज सुद्धा या त्रासाला एक दिवस कंटाळले. तुकाराम महाराज आहे बघा, माय ऐकताय का तुम्ही? एखाद्या मुलीला सारखा त्रास झाला सासरचा की आठवण कुठली येते? बोला बोला बोला, माहेरची आठवण येते. बरोबर, तसं तुकाराम महाराजाला सुद्धा त्यांच्या माहेराची आठवण आली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. तुकाराम महाराज सुद्धा या त्रासाला एक दिवस कंटाळले. आणि एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला आणि एखादा माहेरातला माणूस भेटला की ती म्हणते अहो माझ्या वडिलाला जाऊन सांगा काय. चुकवाये वडा जाच तुमच्या पडते पाया हो, चुकवाये वडा जाच तुमच्या पडते पाया हो, उबगले सासरी आता मज माहिरासी न्या हो, चुकवाये वडा जाच तुमच्या पडते पाया हो, जाचातून सोडवा, मला हा त्रास सहन होत नाही. माहेराच्या माणसाला विनंती करते ना. तसं तुकाराम महाराजाला माहीत होतं माझ्या माहेराची माणसं म्हणजे संत आहेत. तुकाराम महाराजानं साधू संताला विनंती केली. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, ए
एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार। तुका मने मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार। मी सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा। काय देवाला सांगा? तुका मने मजा आठवा। तुम्हाला तुकाराम महाराजाची आठवण आहे का नाही? आणि देवाला काय सांगा माहिती? अनाथ अपराधी पतिता गळा, परिपाया वेगळा नका करू। मी अनाथ आहे। कोण म्हणतो? तुकाराम महाराज स्वतःला काय म्हणतात? अनाथ, अपराधी, पतित, आगळा। तुकाराम महाराज अनाथ नव्हते, जगाचा मालक त्यांच्या बरोबर होता। अनाथाचा नाथ त्यांच्या बरोबर होता, तरी ते स्वतःना अनाथ म्हणतात, अपराधी आहे म्हणतात। तुकाराम महाराजानं कधीच अपराध केला नाही, तरी स्वतःला अपराधी म्हणतात। हा मला काही येत नाही म्हणतात, पंचमवेद गाथा लिहून म्हणतात मला काही येत नाही। आणि ज्यानं गाथ्यातले दोन अभंग पाठ केले ते टाळ फेकून हा नाही जोर करत। जराशी शेंडी ठेवली आणि दोन चार ठिकाणी गंध वाढवला की त्याला वाटतं तुकाराम महाराजाच्या नंतर पाया पडायच्या लायकीचा फक्त जगात मीच उरलो। काही नाही महाराज, लक्षात ठेवा, स्वतःला अनाथ अपराधी तुकाराम महाराज म्हणतात। अरे माझ्याकडे काही नाही म्हणतात, पण मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका, हे जाणून नेंत होण्याचं लक्षण आहे। जे म्हणतं ना मला भरपूर कळतं समजावयाला काहीच कळत नाही, जे म्हणतं ना मला काहीच कळत नाही समजावं याला भरपूर काय कळतं सांगू तुम्हाला। ज्या झाडाला फळं आहे ना, ते झाड कधी बी वाकलेलंच असतं महाराज। वान झोटं झाड सरळ असतं, बरोबर आहे? ताईट असतात माणसं काही काही, लक्षात ठेवा। काही येत नाही समजायचं, पण उगा आपल्याला भरपूर येतं असं काहीतरी आव्हानायचं। तुकाराम महाराज म्हणतात मी अनाथ आहे, अपराधी आहे, मी पतित आहे, पण मला तुमच्या पायापासून वेगळं करू नका। भगवंतापर्यंत निरोप गेला आणि भगवंत जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला। वा, तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला। तुकाराम महाराजांच्या घरची परिस्थिती बघा बरं का। पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या। तुकाराम महाराजांच्या घरी खायला सुद्धा काही नव्हतं, देवाला कन्या खायला दिल्या, पण त्या कन्या सुद्धा देवाने प्रेमाने खाल्ल्या। आणि मग भगवंत म्हणले मी तुम्हाला घ्यायला आलो। तुकाराम महाराज म्हणले देवा तुम्ही मला घ्यायला आलात, पण मी एकटा येणार नाही। संताचा स्वभाव कसा आहे बघा, सर्वांना सोबत घेऊन चालतात त्यांना संत म्हणतात, हो आपल पोट्याला संत नाहीत म्हणत। काय म्हणतात? महाराजाचं जेवण चालू आहे, दरवाजा उघडू नका, याला संत म्हणता का तुम्ही? ज्याला जेवण सुद्धा दुसऱ्याला पाहू द्यावं असं वाटत नाही, तो जगाचा उद्धार काय करणार आहे? लक्षात ठेवा मला काय सांगायचं। तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही। ज्या लोकांनी एवढा त्रास दिला ना, तरी सुद्धा तुकाराम महाराज त्या त्रासाला विसरले नाही, त्यांची आठवणच केली। ज्ञानेश्वर महाराजाला लोकांनी त्रासच दिला ना, अरे पीठामध्ये शेण कालवलं तू ज्ञानोबारायांच्या, पण महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये कुणासाठीच काही मागितलं नाही। जे खळांची व्यंकटी बस, तेव्हा जे माझ्याशी वाईट वागले ना त्यांचा खळपणा तेवढा काढून टाक। माझ्याशी वाईट वागणाऱ्याला मारून टाकू नको, माझ्याशी वाईट वागणाऱ्याची वाईट बुद्धी काढून टाक। व्यंकटी म्हणजे वाकडेपणा काढून टाक, आणि त्यांच्यातला वाकडेपणा गेला की ते आणि मी माझ्यात फरक आहे। जो आत्मा माझ्यात आहे तोच आत्मा मला रेड्यात दिसतोय, हा महाराजांचा स्वभाव होता। तुकाराम महाराज म्हणले मला जरा गावात जाऊन विचारू द्या माझ्याबरोबर कुणाकुणाला यायचं। आणि तुकाराम महाराज गावात सांगत निघाले, चला माझ्याबरोबर वैकुंठाला मला भगवंत घ्यायला आले। ऐकताय ना सर्व, माना हलवा बरं एकदा। हां, तुकाराम महाराज म्हणले चला माझ्याबरोबर वैकुंठाला मला भगवंत घ्यायला आले। लोक काय म्हणले माहिती? अर तुकाराम पागल झाला पागल, एवढ्या दिवस भजन करत होतं बरं होतं, आता तर वैकुंठाला चला म्हणतो। तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, नाही कळत तुम्हाला? ज्यांनी गाथा लिहिला त्यांना लोक पागल म्हणले, म्हणजे गाथ्यातले अभंग घेऊन कीर्तन करतात त्यांना लोक चांगलं कुठं म्हणणार आहेत? विठाला विठाला ठेवा। तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, आणि लोक बोलतातच, तोंडावर एक बोलतात लोक माघारी, तोंडाव म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख येते त्याला अक्कल नाही, हे बोलतात लोक बरं। कोणावर विश्वास ठेवा काही कळत नाही महाराज, लक्षात ठेवा मला काय सांगाय। एखाद्या गावात आम्ही 15 मिनिटं लेट जर पोहोचलो तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत, आलं करते नव्हतं ये नव्हतं कशाला घ्या, ही परिस्थिती आहे। एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे, म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट, पहिला फोन तुम्हाला केला,
बघा म्हणे एखादी तारीख, मी तारीख पाहिली माझ्याकडे काही शिल्लक नव्हती. नाही म्हणे, म्हटलं मला काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे, गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. अहो म्हणलं, पण आता तारीख नसल्यावर काय करू, काहीतरी ॲडजस्ट करा म्हणे. तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तुमचा प्रश्न आहे. आणि तो बैठकीतून फोन चालूच राहिला, कट करायचं त्याला ध्यानच नाही. माझ्या कानाला फोन, त्याच्याजवळ बसलेलं म्हणे, काय म्हणले रे महाराज, फोन लावणारे म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचा म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. परिस्थिती आज काय घेऊन बसलात लोक मला म्हणायली, लक्षात ठेवा. पर याचं वाईट वाटावं का? अजिबात याचं वाईट वाटू नये. का वाईट वाटावं? अरे तुकाराम महाराज एवढे चांगले वागून लोक त्यांना बोलले, आपण तर तेवढं चांगलं वागत बी नाही. बरोबर आहे ना? तुकाराम महाराज एवढं चांगलं आपण वागत नाही, मग लोक आपल्याला बोलले मग काय झालं? आता ऐकून सोडून द्यावं. बरोबर आहे की? करणार काय तुम्ही याला सांगा. गावात हत्ती आल्यानंतर कुत्र्याने भुकलंच पाहिजे, कळलं का नाही तुम्हाला? साऊंड सिस्टीमचा खर्च वाचतो. कारण कुत्रे भुकले की गावाला आपोआप कळतं हत्ती आला. अलाउन्सिंग करायची गरज नाही ना, पण हत्तीनं कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं महाराज. मग हत्तीनं आपल्या डौलात चालायचं. हत्तीनं जर कुत्र्याकडे वळून पाहिलं तर कुत्र्याची किंमत वाढते. आपल्याकडे हत्तीनं पाहिलं म्हणून भुगत राय. आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा भिक्षीच्या जवळ बारा, बिस्किटं जवळ ठेवा, बिस्किट टाकून द्या, गुंतून जाईल, हाड म्हणायची गरज राहणार नाही. विनाकारण लक्षात ठेवा. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले, पण महाराजांना लक्ष नाही दिलं. कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवाना, शेवटी तुकाराम महाराज घरी येतात आणि बायको. महाराज कोणी जरी विश्वास नाही ठेवलात, माणसाला अपेक्षा कोणाकोण असते? बोला ना बायकोकडून की हिनं तरी माझ्यावर विश्वास ठेवावा. पण गाव ठेवल महाराज, पण बायको ठेवलंच का नाही शंका आहे. या चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अपेक्षा आहेत. हां, तुम्ही किती सुंदर पखवाज वाजवून जा. आणि घरी गेल्यावर बायकोला म्हणावा, असा पखवाज वाजवला, तिनं फक्त एवढंच करायचं. हवाच जाते माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. आणि तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायची आणि घरी येताना आशा पिळायची. शेंडे दाबूनच यायचे घरी, त्याला घरात किंमत. ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही माझा केसाने गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं. झाकली मोठ सवा लागायची. बरोबर, बाया बोलू देतात का महाराज? बाया बोलू देत नाही. मला तर एकान व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी. अजिबात बाया बोलू देणार नाही. बघा, बाया बोलू देत नाही महाराज. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं, लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला काय. तुकाराम महाराज घरी आले, म्हणलं अगे जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास. जिजाबाई म्हणे, हे बघा तुमच्या काळात तर दूध तूप खायला भेटलं नाही. कालच माझ्या भावानं व्यालीली म्हैस आणून घातली, आता चांगले सुखाचे दिवस सुरू झाले, मला दूध तूप खाऊ द्या. तुम्हाला जायचं वैकुंठाला तर जा, जेवढ्या दिवस करमलं तेवढ्या दिवस राहा, नाही करमलं की तुम्ही बी माघारी या. ऐका, एवढं विलक्षण जीवन तुकाराम महाराजांचं होतं. शेवटी तुकाराम महाराज म्हणले, नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाटं लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. देहू परिसरातले लोक तुकाराम महाराजाला वाटं लावायला येतात. आणि मग तुकाराम महाराज या जगाला सांगतात, बाबा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा तुकाराम महाराजांनी तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या सकळा सांगावी विनती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. आम्ही जातो पण तुम्ही कृपा असू द्या. तुकाराम महाराजावर लोकांनी कृपा केली होती का? त्रास दिला होता? त्रास. पण त्या त्रासाला सुद्धा तुकोबाराय कृपा म्हणतात का? महाराज आपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संताचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणले, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जाता आलं नाही त्या सर्वांना सांगा तुकाराम महाराजांनी तुमची आठवण केली. आणि मग देहू परिसरातले लोक तुकाराम महाराजाला वाटं लावायला येतात. आणि वाटं लावायला आल्याच्या नंतर तुकाराम महाराज या जगाला सांगतात, बाबा आजपर्यंत आम्ही तुमच्या गावात होतो पण आता आम्ही आमच्या गावात जाणार आहे. म्हणतात ना, आम्ही जातो आमच्या
आमी जातो आमुचा गावा आमुचा राम राम घ्यावा आमुचा राम राम घ्यावा आमी जातो तुमचे गावे आता कृपा असू द्यावे आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंटणे आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा अरमानों के दीप जले हैं दिल में खुशी के फूल खिले हैं चमकेगा अब तो अपने चमकेगा अब तो अपनी किस्मत का तारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा मिलन सात दिन का था हमारा तुम्हारा काही क्षणाचं तुमचं नामची भेट होती ऐकताय ना सर्व. आज मी विष्णू पंथांच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन करतोय. उद्या पखवाजाचे बी कोणी करणार आहे गायकांच्या करणार आहे वादकांच्या करणार ऐकणाऱ्यांच्या करणार. अरे जाऊ द्या तुमचं सोडा माझ्या बी वर्ष श्राद्धाला कुणाचं कीर्तन होणारच आहे ना. पण काही क्षणाचं आपलं ही जीवन आहे. म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसो की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी मन है हरी का दर्पण मन में इसे बसा ले करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना कुछ पल की जिंदगानी जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत ना ताकत छोड़कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली एक दिवस आपल्याला हा देह सोडून जायचा आहे लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे महाराज आपण आलोय काही क्षण आपल्या जीवनात चांगले आहेत ते चांगले घालवा. प्रत्येक माणसासोबत चांगलं बोलाव त्याच्यानंतर आपली भेट त्याच्याशी होईल का नाही सांगता येतं का. बोला 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 नाही अरे याच्यानंतरची भेट आपल्या हातात नाही आहे. म्हणून प्रत्येकासोबत चांगलं भेटा चांगला हा निरोप शेवटचा ही भेट शेवटची आहे असं समजून प्रत्येकाशी वागा. तुकाराम महाराज म्हणले बाबा तुम्ही मी तुमच्या गावात होतो पण तुमची कृपा अशीच आमच्यावर असू द्या लक्षात ठेवा. आता आम्ही आमच्या गावाला जाणार
भगवंताच्या विमानामध्ये तुकोबा राय बसतात आणि मग या जगाला सांगतात, बाबा 42 वर्ष मी तुमचा त्रास सहन केला, 42 वर्ष मी अट्टहास केला, 42 वर्ष मी भक्ती केली, मी साधना केली, परमार्थ केला, आणि तो या दिवसासाठी केला हे अभंगाच्या पहिल्या होता अट्टहास साठी केला होता टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड झाला। बघा माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला याला किंमत आहे, बरोबर आहे ना? आणि कसा जगला याच्यापेक्षा कसा मेला हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे। कारण शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी। शूराला ओळखायचं असेल तर कुठं? चुली पुढं, बरोबर ना? नाही, शूरता ही रणांगणाशिवाय कळणार नाही महाराज, आणि साधू मरणाशिवाय कळणार नाही। गोळी मारून स्वतःला संपून घेणारा साधू ठरत नसतो। ज्याला आत्महत्या करायची वेळ येते त्याला साधू कसं म्हणावं? अरे आत्महत्येपासून लोकाला जे प्रवृत्त करतात, वाचवतात, त्यांना साधू म्हणतात, बरोबर आहे? लक्षात ठेवा मला काय सांगायचे। साधू हा मरणाशिवाय कळत नाही। सांगू साधू कधी कळतो? सांगेन मी तुम्हाला, ऐका। भगवान बाबाला शेवटच्या क्षणाला रुबी हॉलमध्ये नेल। भगवान बाबांना पौर्णिमेची यात्रा भरल्याच्या नंतर या जगाचा शेवटचा निरोप घ्यायचं ठरवलं, आणि गडावर आली मोठी यात्रा भरल्याच्या नंतर गडावर आलेल्या सर्वांना सांगितलं, अरे आजपर्यंत जसे गडावर येत राहिला तसं इथून पुढेही गडावर येत राहा। ही भाषा लोकांच्या लक्षात आली नाही। संकेतानं महाराजांना बाबांना सांगायचं होतं की याच्यानंतर आता मी जरी गडावर नसलो तर तुम्ही मात्र गडाला विसरू नका, गडाची वारी सोडू नका। भगवान बाबांनी सांगतात, भगवान बाबाचा टांगा सजवला, आणि भगवान बाबाचा टांगा सजवल्याच्या नंतर जरा लक्ष देऊन ऐका बरं का, भगवान बाबानं गडाची माती घेतली ना आपल्या कपाळाला लावली, गडाची माती कपाळाला लावली की आता याच्यानंतर माझं गडावर येणं होणार नाही। पण महाराज प्राण्यांना संकेत कळतात। भगवान बाबांच्या रथाला जे घोडे लावलेले होते ना, ते घोडेसुद्धा गडाच्या खाली उतरायला तयार नव्हते। का? प्राण्यांचे संकेत असतात म्हणून। पहिले तोगे काऊ कोकत आहे, शकुन गे माय सांगत आहे, हे खोटं नसतं लक्षात ठेवा। महाराज घोडे सुद्धा गडाच्या खाली उतरायला तयार नव्हते। सांगतात ना, वारा सुद्धा थांबला होता, झाडाचे पानं सुद्धा हलायचे थांबले होते, आणि भगवान बाबांच्या रथाला जे घोडे लावलेले होते ना, त्या घोड्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा येत होत्या। का? याच्यानंतर आम्हाला बाबा पुन्हा पाहायला मिळणार नाही। आणि भगवान बाबाला जेव्हा रुबी हॉलमध्ये नेलं ना, तेव्हा भगवान बाबा, थोडक्यात प्रसंग सांगतो, वेळ कमी असल्यामुळं मला थोडक्यातच घेणं। भगवान बाबाला रुबी हॉलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टर ग्रँड यांच्याकडं बाबांची सर्व सोय तपासणी चालू होती। पण एक दिवस भगवान बाबाने त्या डॉक्टरांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, डॉक्टर आजपर्यंत माझ्या अंगाला कोणत्या स्त्रीने स्पर्श केला नाही, आणि ह्या तुमच्या नर्स येतात आणि मला इंजेक्शन देतात, हे मला सहन होत नाही। शिम तुकाराम महाराजांचं जीवन, जाई हो तू माते न करी साया सामे विष्णुदास तैसे नुई, ऐका। भगवान बाबाने सांगितलं, डॉक्टर हे उपचारासाठी जरी मला देत असल्या तर मला हे सहन होत नाही हो, डॉक्टर असं करा मला ज्ञानेश्वरी वाचायची परवानगी द्या। आणि भगवान बाबानं नाथा मिसाळ जे सेवेत होते ना, त्या नाथा मिसाळाला सांगितलं, नाथा ज्ञानेश्वरी घेऊन ये बरं। आणि भगवान बाबानं ज्ञानेश्वरी आणायला लावली, नाथा मिसाळानं ज्ञानेश्वरी वाचली। लक्ष द्या, भगवान बाबानं ज्ञानेश्वरी वाचली, कानाची शक्ती कमी झाली, नंतर भगवान बाबानं ती ज्ञानेश्वरी घेतली ना आपल्या हृदयाला लावली,
आणि हृदयाला लावली नि या जगाची यात्रा संपवली महाराज. ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण यावं, गाथा वाचता वाचता मरण यावं, हरिपाठ करता करता मरण यावं, याला म्हणतात शेवट गोड होणं. ज्ञानेश्वरी आपल्या हृदयाला लावली आणि या जगाची यात्रा संपवली. म्हणून बाबांच्या फोटोवर एक वाक्यवरी लिहिलेलं असतं, बैसोनी पाण्यावरी वाचविली कादंबरी. नाही, जीवनात दोन गोष्टी अवश्य करा. महाराष्ट्रात जन्म घेतला ना, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. आणि हे भगवान बाबांचं पहिलं ध्येय होतं. बाबा 5 वर्षाचे असताना बाबानं पंढरपूरची वारी केली, हे पहिलं ध्येय बाबा. आणि पंढरपूरला गेले आणि माळकरी होऊन आले, माळ घालून आले. लक्षात ठेवा महाराज, आपण भगवान बाबांच्या पवित्र वंशात जन्म घेतलेले माणसं आहेत, आपल्या गळ्यात माळ असणं फार गरजेचे आहे. भगवान बाबांना जिथं इंद्रिय कापलं ना, आपल्याला इतिहास माहिती आहे, त्या रक्ताच्या थेंबातून कमरं एवढाल्या तुळशी निघाल्या. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही, हे आपलं जीवन आहे. मग आपण भगवान बाबा होऊ शकत नाही, आपण भगवान बाबा होऊ शकत नाही, आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. मला सांगायचं काय, ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण यावं, तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तम जीवरे. तुळशीनी गाळ्या ही कीर्ती आहे महाराज. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा. वैराग्य मूर्ती मंत दिशे शांतीची शोभा, याला वैराग्य म्हणतात. वैराग्य एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण यावं, गाथा वाचता वाचता मरण यावं, हरिपाठ करता करता मरण यावं, कीर्तन ऐकता ऐकता मरण यावं, पंढरपूरच्या वारीत मरण यावं, याच्यापेक्षा आपलं मरण कोणतं चांगलं आहे. महाराज म्हणतात हा शेवट माझा गोड. कशाला म्हणतात शेवट, माझ्याकडे जरा लक्ष द्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, कधी आलो निजाच्या मायेला भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईच्या वराला भेटलो त्या दिवशी माझा शेवट गोड झाला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम मरण माझे, मरोनी गेले मज केले अमर. महाराज म्हणतात तुका मने येणे जाणे नाही, आता राहिलो आनंदाची पायी, याला म्हणतात शेवट. आता येणही नाही आणि आता जाणही नाही, म्हणून आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. आता इथं बसलेल्या लोकाला एकच चिंता आहे, हे कधी संपवतंय, याच्यापेक्षा मोठी चिंता आपल्या जीवनात नाही. किती सांगा, काही क्षणाचं जीवन आहे तरी लोकाला गडबडच आहे. तरी लोक कीर्तनातून उठून दुसरीकडे जाण्याची इच्छा निर्माण करतात, हे दुर्दैव आहे. हा लक्षात ठेवा मला काय सांगाय. महाराज म्हणतात मी आता निश्चिंत झालो, आता माझ्या जीवनात धावाधाव कोणती राहिली नाही, खुंटली या धावा तृष्णेची या. आणि महाराज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. चिंतेच्या बाबतीत सांगेल मी तुम्हाला, चिंता करायची तर कोणती करा, काही मी उद्धार पावेन काही कृपा करील. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, पुसावेसे ह्याची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. चिंता करायची कोणती करा, एक सुंदर उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. चिंता कोणती करा, एका 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. थोडं लक्ष दिलं तर कळेल. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला, हर्टचं ऑपरेशन करायला 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याची शस्त्रक्रिया पूर्ण केली. ऐकताय ना सर्व, आणि हलवावर एकदा. 3 तासात डॉक्टरनं त्याची शस्त्रक्रिया पूर्ण केली. पण 3 तासाचं बिल जेव्हा डॉक्टरांनी बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती लाख? 8 लाख रुपये बिल केलं. त्या बाबांनी बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. तर डॉक्टरला दया आली, म्हणे बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होतंय का, तुम्ही रडू नका, मी याच्यातले 1,00,000 रुपये तुम्हाला कमी करून देतो, तुम्ही फक्त रडू नका. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब प्राण वाचवलाय हो तुम्ही माझा, आणि त्याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10 लाख 12 लाख 15 लाख जरी बिल केलं असतं तर मी आनंदानं दिलं असतं, प्राण वाचवला ना, मग मी इलाव पैशाचं काय करायचं होतं. डॉक्टरने विचारलं, बाबा मग तुम्हाला रडू कशासाठी येत आहे. त्या बाबांनी उत्तर फार सुंदर दिलं. एवढं उत्तर जर सातत्याने डोक्यात ठेवलं तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे, आपल्या कीर्तनाचं सार्थक आहे. त्या बाबाने सांगितलं, डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं, रडू याच्यासाठी येत आहे, 80 वर्ष झाली माझ्या देवान माझं हृदय सांभाळलं, अजून बिल का पाठवलं नाही, रडू या गोष्टीसाठी. जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्या अवयवाचं बिल दिलं नाही, त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. बाबा हो मी तुम्हाला जीव दिला, जेने हा जीव दिला दान. जेने हा जीव दिला दान.
जिने हा दिवस दिला दान तयाचे करी न दान दिलाय आपल्याला. कधी बिल दिलं गेलं याचं? थोडा एसी ऑन करा, बिल डबल नाही येतो. देवाने एवढा सुंदर वारा आपल्यासाठी पाठवला, त्याचं कधी बिल दिलंय का? थोड्या प्रकाशात आपण राहा महाराज, लाईट जास्त लावली तर आपल्याला बिल येतं ना. मग जगाच्या मालकाने एवढा लाईट लावून ठेवला अनादि कालापासून, याचं कधी बिल दिलंय आपल्याला? देवाने बिल दिलं नाही महाराज. मग बिल भरण्याची एक जागा सांगितली, बाबा हो जिथं जिथं माझ्या नावानं सप्ताह सुरू आहे तिथं जाऊन तुम्ही वर्गणी द्या, हे तुमचं बिल भरणंच आहे. इथं नाही भरलं की नाशिकला मोठ्या दवाखान्यात भरा. हेही बिल भरण्याच्या जागा देवाने आपल्याला दिलेल्या आहे. देवाने भजनासाठीच आपल्याला निर्देह दिलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले, आता मी निश्चिंत झालो, चिंता करायची या गोष्टीची करा. देवाला मला भेटता आलं नाही याची चिंता करा. मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची आकवतुक वाटे झाले आवेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी. आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची आ विठोबा. थोडा विठाला विठाला.